राज्याचं नुकसान होणार आहे या पेन्शनमुळं, तुम्ही तर पुढची पिढी घडवता. की जर शिक्षकांना पेन्शन दिली तर तुम्हाला जर खर्चाचा बोजा वाटत आहे तर तुम्ही खासदार आमदार यांना तुम्ही जी पेन्शन चालू करताय. मात्र कुठेतरी अशा कामांमुळे आपल्या एज्युकेशन सिस्टमवर प्रेशर येत आहे का असं एक समजू आपण, की ते कन्फ्यूज आहेत. तुमच्याकडे काय तोडगं आहे? सरकारनं आर्थिक नियोजन करावं. नियोजन करण्यासाठी सरकारकडे भरपूर वेळ आहे. म्हणजे आज असं नाही आहे की आज लागू केली तर उद्या सगळे रिटायर होणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे कालपासून. माझ्यासोबत शालेय शिक्षिका आहेत की ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे काय त्यांच्या मागण्या आहेत. ताई तुमचं नाव सांगा, शाळा कुठली आणि शाळेला सुट्टी का? नाही, शाळेला सुट्टी नाही आज. ॲक्च्युली आम्ही सगळेजण गेनबा सोपानराव मोजे संस्थेच्या शिक्षिका आहोत. जी शाळा संस्था आमची येरवडा हाऊसिंग बोर्ड येथे आहे. आमची मागणी म्हणजे जुनी पेन्शन आम्हाला लागू करावी, हीच आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. कारण आमच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. आम्ही शाळेमध्ये शिक्षकेतर बाकीचे पण कामं करतो, शिक्षकेतर कर्मचारी येत असो असो, त्याचबरोबर आम्हाला BLO म्हणून ड्युटी लावली जाते. रविवारीसुद्धा आम्ही आमच्या म्हणजे कार्यकाल चालू असतो, काहीतरी एक्स्ट्रा क्लासेस चालू असतात किंवा इतर मार्गदर्शनासाठी मुलांना बोलवतो. म्हणजे आम्ही रविवारचा विचार करत नाही, आमच्या सुट्ट्यांचा विचार करत नाही. आणि असं असतानासुद्धा एवढं काम करूनही आम्हाला जर आमच्या भविष्याची शाश्वतीच नाही आहे काही, तर मग काय उपयोग आहे? आपण एवढे कष्ट करतो, आम्ही 30 वर्ष आम्ही एकतर सुरुवातीला आम्हाला ग्रँट मिळेपर्यंत वेळ लागतो. म्हणजे ती आमची जी उमेदीचे वर्ष असतात 8-10 वर्ष, ती आमची अशीच गेलेली आहेत. आणि आत्ता कुठे आम्ही स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या 40-मध्ये, आणि त्या 40-नंतरसुद्धा पुन्हा 10 वर्ष पगार मिळून आम्ही पुन्हा बेरोजगारासारखं राहणार आहोत. नक्कीच. बाई काय सांगितलं विद्यार्थ्यांना, काय करताय आज, सुट्टी दिली आहे त्यांना? नाही नाही, ज्यांना 100% अनुदान आहे ते. तुझं नाव सांग. मी बरडोल जयश्री सिद्धराज, गेनबा सोपानराव मुझे प्रशालेत सही. आम्ही सगळे एकच शाळेमध्ये आहे. काय सांगितलं विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना आहे ना, बाकी शिक्षक आहे घेतात, शाळा बंद आहे असं नाही आहे. पण आमची मागणी एकच आहे, सगळ्यांना पेन्शन द्या. पण विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं असं असतं की रोज एकमेकांना भेटतात, कधी विद्यार्थी गैरहजर असलं की त्यांची आठवण येते ना आम्हाला, विद्यार्थ्यांची पण आठवण येते. आम्हाला असं पण आवडतं की त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारने आम्हाला लवकर पेन्शन द्यावं, आम्ही विद्यार्थी लगेच शाळेत जाऊ. काय म्हणजे दुसऱ्याही बाई आहेत, ताई काय सांगाल, राज्याचं नुकसान होणार आहे या पेन्शनमुळं, तुम्ही तर पुढची पिढी घडवता. आमच्या पिढीचंच भविष्य घडवण्यासाठी आम्ही आजची पेन्शन मागतो, जेणेकरून त्यातल्याही भविष्यात सरकारी नोकर बनणारच आहेत ना, म्हणून त्यांच्या भविष्यासाठी आज आम्ही लढतो आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना ती पेन्शन लागू व्हावी यासाठी. काय सांगाल, सरकार कन्फ्यूज आहे, अशी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, दिवाळखोरीत जाईल राज्य आपलं असं ते म्हणतात. तुम्ही शिक्षक आहात, काही समजूतदारीचा काही त्यांना सल्ला वगैरे? मी एकच याच्यातून सांगू इच्छिते की जर समजा पेन्शन दिल्याने दिवाळखोरीत जात असेल तर खर्चाचा जो आकडा राज्य शासन सांगत असेल तर उत्पन्न पण तितकंच येत आहे, उत्पन्नाचा आकडा सांगितला जात नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की जर शिक्षकांना पेन्शन दिली तर तुम्हाला जर खर्चाचा बोजा वाटत आहे तर तुम्ही खासदार आमदार यांना तुम्ही जी पेन्शन चालू करताय, 2 मिनिटांमध्ये तुम्ही विधेयक मंजूर करताय की 40,000 रुपये पेन्शन तुम्ही त्यांना चालू करताय. इवन त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नीला ती पेन्शन चालू होते. आणि राज्य शासनाचा जो कर्मचारी आहे तो मृत्यू पावल्यानंतर त्याला पूर्ण त्याच्या बायकोला पूर्ण पेन्शन मिळत नाही आहे, ते अपूर्ण म्हणजे अर्धी 50% पेन्शन दिली जाते. मग हे कुठंतरी अन्यायकारक आहे आणि हा संतापच आज आम्हाला इथे या मोर्चाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला घेऊन आलेला. आणि अजून असं वाटतं की राज्य शासनाने जर सुवर्णमध्ये साधला तर नक्कीच आम्ही सुद्धा राज्य शासनाच्या सोबत आहोत. आणि आम्हालाही असं वाटतं की कुठल्याही बाबतीत नुकसान होऊ नये, सगळं व्यवस्थित चालावं की जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या बाजूनेही निर्णय चांगल्या योग्य पद्धतीनेच लागावा. अनेकांचा असा राग असतो, म्हणजे आमचा अजिबात नाही आहे, की शिक्षकांना फार सुट्ट्या असतात, पगारही असतो, त्यांना काय पेन्शनची गरज आहे असं सामान्य नागरिक प्रश्न विचारू लागलेत. नाही असं अजिबात नाही आहे, बऱ्याच वेळेला शिक्षक हे सुट्टीच्या दिवशीसुद्धा येऊन शाळेमध्ये कामं करत असतात. शाळेच्या कामाव्यतिरिक्त सरकारची अनेक कामं शिक्षकांच्या माध्यमातूनच पूर्ण केली जातात, त्यामुळे असा चुकीचा समज आहे. नाही म्हणजे या निमित्ताने हा प्रश्न उद्भवला, मात्र आपली जी काही एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभं केले जातात की शिक्षकांना शिक्षक इतरही कामं केली जातात, नेमके काय केले जातात, सांगा बरं या निमित्ताने.
या संदर्भात जर पाहिलं तर कुटुंब कल्याण नियोजन या संदर्भात सुद्धा शिक्षकांना जागृती करण्यासाठी सांगितले जाते. त्याबरोबरच BLO ची कामंसुद्धा शिक्षकांना दिली जातात. लसीकरणाच्या संदर्भात शिक्षकांना कामं दिली जातात. कोरोना काळामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्ती केल्या होत्या. शिक्षक जनगणनेच्या बाबतीमध्ये असतील, या सर्व ठिकाणी शिक्षक नेहमीच पुढे असतात. अध्यापनाशिवाय दुसरे काय कामं सांगितले जातात तुमच्या शालेय प्रशासनाकडून आणि सरकारकडून? शालेय प्रशासनाकडून म्हणण्यापेक्षा सरकारी जे नियम येतात त्या सरकारी नियमांमधूनच निवडणुकांची कामं असतात. कोविड काळामध्ये आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, मग आता आम्हाला पेन्शन देण्यासाठी काहीच अडचण नाही ना. त्याही व्यतिरिक्त लसीकरणाच्यासाठी संदर्भामध्ये सुद्धा परिपत्रकं काढून किंवा शिक्षकांना घरोघरी फिरायला लावून कुणाला लस मिळालेली आहे नाही मिळालेली याच्या संदर्भामध्ये बारीक सारीक अनेक शासनाचे आदेश येतात आणि त्या आदेशानुसार शिक्षकांना कार्यवाही करावी लागते. आधीच शिक्षण चांगल्या प्रकारे मिळत नाही अशी वारंवार ओरड होते, मात्र कुठेतरी अशा कामांमुळे आपल्या एज्युकेशन सिस्टमवर प्रेशर येत आहे का, परिणाम पडतोय का? हो नक्कीच. इतर जी कामं शिक्षकांना शिक्षण अध्यापनाव्यतिरिक्त जी दिली जात आहेत ना त्याचा ताण शिक्षण व्यवस्थेवर येणारच ना. एक माणूस असं काय काय हँडल करू शकणार, त्याच्याऐवजी त्याचं पूर्ण लक्ष जर अध्यापनाकडे जर केंद्रित केलं तर निश्चितपणाने चांगली पिढी घडणार आहे. आत्ता चांगली पिढी घडती असं म्हणजे असं आपण चुकीचा जो गैरसमज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे की लोकांना म्हणजे जास्त हा दिशाभूल केली जाते आहे, पण शिक्षक पूर्ण वेळ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचं कार्य अगदी निष्ठापूर्वक करत आहेत, मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी ताण येतो शिक्षक. शिक्षक हे पुढची पिढी घडवत असतात आणि पिढीने समाज घडतो, राज्य घडतो आणि देश घडत असतो. जुन्या पेन्शनसाठी इतका अट्टहास का? आमचं भवितव्य आहे ना, आम्ही त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे राष्ट्रासाठी समर्पित केलेली, मग आमच्या उतरवयाचं काय? राज्याचे राज्य दिवाळखोरीत दिवाळखोरीमध्ये जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. राज्य दिवाळखोरीत नाही, जर अप्रगत असणारी राज्य शिक्षकांना पेन्शन देऊ शकतात तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला अडचण काय? आर्थिक नियोजन मुख्यमंत्री म्हणतात सामान्यांचं सरकार आहे, आम्ही समिती नेमलेली आहे, त्या समितीचा अहवाल 3 महिन्यानंतर येईल असं एक समजू आपण की ते कन्फ्यूज आहेत. तुमच्याकडे काय तोडगं आहे? सरकारनं आर्थिक नियोजन करावं. नियोजन करण्यासाठी सरकारकडे भरपूर वेळ आहे, म्हणजे आज असं नाही आहे की आज लागू केली तर उद्या सगळे रिटायर होणार आहेत किंवा पुढल्या वर्षी होणार आहेत. सरकारच्या बोलण्यातून असं येतं की 2032 किंवा 35 पासून राज्यावर आर्थिक लोड येईल किंवा बोजा येईल, परंतु तोपर्यंत इतका कालावधी भरपूर आहे की जिथं नियोजन करता येईल आर्थिक नियोजन. जर इतर राष्ट्र राज्य करू शकतात तर महाराष्ट्रासारखं अग्रेसर राज्य निश्चितच आर्थिक नियोजन करू शकतं. काय तोडगा आहे तुमच्याकडे? सरकार फसवत आहे का, आश्वासन देते का नुसतं? सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, ज्या अर्थाने आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, शिक्षक असतील, म्हणजे देशाचं जे काही नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं ते लवकरात लवकर ते बंद होईल आणि यातून लवकरात लवकर तोडगा काढावा. जुनी पेन्शन ही लागूच केली पाहिजे. आज संपावर आहेत, विद्यार्थ्यांची आठवण येते? हो नक्कीच येते, मला तर माझ्या विद्यार्थ्यांची खूप आठवण येते. पण आज हा माझा अस्तित्वाचा दिवस आहे, आज ह्या संपामध्ये सहभाग घेऊन आमचा हा जो शिक्षकांचा मान सन्मान आहे तो आज आम्हाला सांभाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आज आम्ही आजचा विचार करत नाही तर पुढच्या 20 वर्षानंतर आजचा हा जो मिळणारा मान सन्मान आहे, पैसा मिळाला म्हणजेच मान सन्मान मिळतो असं नाही, पण विद्यार्थ्यांच्या भूमिकेत आमचा जो विद्यार्थ्यांना वाटणारा आमच्याबद्दलचा जो आदर आहे तो आदर 20 वर्षानंतरही टिकावा. जर विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच एरियात जर आम्हाला भाजी विकण्याची वेळ आली उदरनिर्वाहासाठी तर तो मान सन्मान आज आमच्यासाठी कुठेतरी हरवलेला आहे आणि तो जपण्यासाठी हा संप आज आमच्यासाठी अनिवार्य आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण या संपात सहभागी झालेलो आहोत. आणि अतिशय विद्यार्थ्यांची आठवण आली, तुम्ही म्हणजे अक्षरशः सकाळी उठल्यापासून मला माझे विद्यार्थी डोळ्यासमोर होते अक्षरशः. कितीचा वर्ग तुम्ही? माझा 5वी D चा वर्ग आहे अक्षरशः, म्हणजे माझी मुलं कितीही खटाळ असली तरी ती माझी आहेत आणि मला त्यांना घडवण्याचं कार्य करायचं आहे. त्यांना घडवण्याचं कार्य मी अहोरात्र करणारच आहे, परंतु आज एक दिवस मला माझ्या मानसन्मान. एकच दिवसाचं आंदोलन आहे का? नाही, बेमुदत संप आहे. परंतु किती दिवसाचा निरोप दिला विद्यार्थ्यांना? सांगितलं असेल ना की बाळांनो आता मी इतक्या दिवस संपावर चालतो. नाही, अगदीच वेळ आली तर मी माझ्या विद्यार्थ्यांना भेटूनही येणार आहे, परंतु हे मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही कारण की माझा आत्मसन्मान जोपासण्यासाठी मला आज कुठंतरी या संपात उतरायचं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते. नक्कीच, आपण बघितलं की शिक्षक वृंद म्हटलं की एक समाज घडवणारी पुढची पिढी ठरवणारी वर्ग असं त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांची एकच मागणी आहे, पुढच्या भविष्यासाठीच आम्ही हा लढा देतो आहे, आम्ही जर आर्थिक सक्षम असलो तर चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना
शिक्षा देऊ शकतो. तर काही बाईंनी असं सांगितलं की आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त शाळेव्यतिरिक्त असे जे काही अवांतर काम सरकार सांगत आहे त्यामुळे आपली एज्युकेशन सिस्टम ही बिघडते, कोलमडते, त्यामुळे तेही सरकारने विचार करणं गरजेचं आहे. लेट्स अप मराठीसाठी विष्णू सानप, पुणे.